प्रजाचं स्कूल चालू झाला लास्ट बुधवारी चालू झालं आहे. बुधवारी तर चांगलं गेला, गुरुवारी चांगलं गेला, शुक्रवारी रडायला लागला. रडला होता, खूप रडला होता. सोडून आल्यावर इकडे पण मन लागला नाही मला, आणि लवकर घेऊन जाता येईल असं पण माहीत नव्हतं, मग लवकर पण आणले नव्हते. आज पण रडलं आहे. तर शनिवारी आणि रविवारी तर त्याला सर्दी आला होता, आज पण थोडंसं बरं झालं आहे, पण आहे तरी पण. म्हणून आज पण रडला, घरात रडत होता, जाताना गप होता, असं काही रडलं नाही. चांगलं सांगितल्यावर शाळेतलं, मग तिथं गेल्यानंतर पण रडला. त्याने टीचर म्हणले की डायरेक्टर होते आपल्याकडे कसं असतात डायरेक्टर वगैरे, मस्त आरामात, म्हणजे एकही काम हलवत नाही, स्वतःचं पाणी पण स्वतः घेत नाही. इथे त्यांनी डायरेक्टरच आली माझ्याकडं, म्हणली की थोडं टाईम घेईल. लास्ट टाईम म्हणली होती शुक्रवारी, आज म्हणली. आणि थोडं मोठं आहे, त्याला ओढून घेऊन जाता पण, कारण त्या दिवशी फोर्सफुली ठेवून घेतले होते, दोघी पकडल्या होत्या त्यांनी, टीचर आणि डायरेक्टर. तर आज म्हणले खूप मोठं आहे, त्यांनी ओढून घेऊन जाता येत नाही, मग त्याला फोर्सफुली आम्ही थांबू नाही शकत. मे बी घेऊन जा आज, उद्या परवा आणा, परत आणून सोडून जावा. त्याला काहीतरी सांगून हे करा म्हणली. पण मी म्हणले प्रज्योतला काहीतरी म्हणले, त्याला बोर्डिंग स्कूलला घालते बघ, दुसरं पोलीस पकडते, भिकारी बनावं लागतंय म्हणल्यावर मग घाबरून गेला तो. पण त्याला सांगितले मी आज लवकर येते म्हणून, लवकर जाते. पण इथे घरात पण हे चालू झाली ना आता दिवाळी, बाकीच्या सण वगैरे सोडलं तरी चालतं आहे, पूजा पाठ करायचे पण नवरात्री पण केलं होतं मी. आणि आत्ता दिवाळी आली, दिवाळीचे सगळे भरपूर डिशेस असतात, बनवता पण येतो आता कळालं संगमेश्न, म्हणजे आधी सांगायचं नव्हतं संगमेश्न, बाकी काही असेल नसेल चालतं आहे, पण हे पाहिजेच, म्हणजे सगळ्या खायच्या गोष्टी बनवायचंच, खायचं कमी का असेना पण बनवायचं पाहिजे असतं त्यांना, म्हणजे सगळं दिसायला पाहिजे, घरच्यांना काही कमी दिसू नये, आम्ही बनवलं नाही हे कळू नये वाटू नये त्यांना. सो आता या वीकला चालू केले मी करणार आहे आजपासून, मेन गोष्टी जे असतात ते तरी, करंजा वगैरे टाईम घेतात, बघू काय मला म्हणजे पॉसिबल वाटते नाही वेळी. आणि शंकरपाळ्या माझ्या फेवरेट आहेत. शंकरपाळ्याचं एक गोष्ट सांगते मी. प्रज्योतमुळे त्याला 2 दिवस सर्दी झाला, पण हिला कालच आले, बघा कसं झालंय. तर शंकरपाळ्याचं सांगायचं होतं मला स्टोरी. मला आवडते तर तेव्हापासून, आधीपासून आवडतातच, आता तर नावच पडलंय की आवडतं म्हणून. काय झालं तर किती बिलं होते माहीत नाही, पण आठवण आहे. सगळे आम्ही खूप लोक होतो ना, 5-6 बाबा सगळे मिळून होतो, सगळ्यांचे मुलं वगैरे, भाऊ भावंड जास्त होते, म्हणजे मुलं मुली जास्त असताना फटाके आणून वाटत होते, तर आणून वाटत होते सगळे, तिथंच गेलतो एका खोलीमध्ये. तर 2 नंबरचे बाबा वाटत होते, दिले ते टिकळ्याचे डब्बा दिले, छोटे छोटे टिकले असतात ना ते दिले, म्हणजे फटाके. मग मी तेव्हा शंकरपाळ्या खात होते, एका हातात पकडले होते ते दिलेले हे पण एका हातात पकडले. मग तसंच बघत कुणाला काय देतात किती देतात बघत शंकरपाळ्याच्या जागी टिकल्या खाऊन चाट 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 चावले मस्त उडालेत. मग बाबा रागायला आले, म्हणजे त्यांनी अजून वाटत होते, खाली बसले होते मी उभारले होते, कोण वाजवलात घरातच, आताच चालू केलात म्हणून हात उचलले, छोटे होते मी अजून, हात उचलले. बाबा मी नाही म्हणाले मी, ना येईल रे बाबा कन्नडमध्ये, ना येईल रे बाबा, ना येईल, तोंडातनं धूर आले. महाराज सोडून हसायला लागले बाबा सगळे मुलं. पण मला जळालं होतं थोडंसं, माझे मामा आले ते निकसंगेचे, आठवण आहे मला. मग ते सगळ्यांना माहीतच येतं ते स्टोरी, म्हणजे शंकरपाळ्या माझे फेवरेट झाले म्हणून, खरंच आवडतात ते मला. आणि असं स्टोरी झालं आहे, कोणी विसरू शकत नाही, आज तुम्हाला पण शेअर केले. ना सुधीला प्रचंड वेग येत आहे कामाला, तर ते एवढंच नाही आमच्याकडं. प्रज्योतचं स्कूल पण आत्ताच बरं आहे, ते एक लास्ट वीक चालू झालं, कारण जायचं यायचं पाय दुखतात ना लगेच,
मग ते आता मी तेव्हाच ते म्हणजे एकदाच दुखतं, कुठलंही एक्सरसाइज स्टार्ट करा, स्टार्ट केल्यावरच दुखतात. मग वॉकिंग तेव्हाच केले मी, 3 दिवस केले तर तेव्हाच थोडं दुखले. सॅटर्डे संडेला मस्त रेस्ट मिळालं. पिंकी कुठे आहे? पिंकी येत नाही का? आली आली आली, पकडते 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 पकडते, आले आले आले, शांत आले आले आले. ऍटलिस्ट प्रत्युषाला सर्दी आलं नसतं आणि प्रज्वलत स्कूलमध्ये राहिला असतं ना, तर मला 4 तास तरी मिळाले असते तर मी पूर्ण चिवडा आहे. एखादा चिवडा तरी, दोन्ही नाही तर एक तरी पोहे चिवडा आणि चुरमुऱ्यांचा चिवडा बनवायचा. जास्त क्वांटिटीमध्ये नाही बनवायचं, एवढ्या सारे व्हरायटी होतात ना, मग जास्त बनवायची गरज नाही. पण थोडं थोडं का असेना सगळं प्रिपरेशन करावं लागतं त्यासाठी. चुरमुरे चाळून घेते मी, थोडस कचरा येतो, कचरा नाही पण त्याचे थोडस तुकडे झालेले. मम्माला सर्दी आलाय, टीव्ही लावून दिला तिला. हो मम्मा शांत बसती तरी, पण म्हणजे त्रास झाला तरी, पण मम्मी जवळ असलं की बरं वाटतं मुलांना, म्हणून जास्त काही आज नाही, 2 दिवसात तिला बरं होईल. मग करू चिवड्याला काय जास्त टाइम नाही लागत, 15 ते 20 मिनिटात होतात जर प्रिपरेशन झालं असेल तर, म्हणून प्रिपरेशन आधी करून घेते. एवढं खूप होते पडते, भरलं की मग येणं येणार. शेंगा फुटाणी जे वर्किंग असतात हाऊस वाईफचं, म्हणजे एवढं बिझी डेज बनतात, जे वर्किंग असतात त्यांचं कसं असतं विचार करते. मुलं झाले की मुलांचं पण करावंच, त्यांचं काही कमी नाही, कमी असतो असं पण नाही आहे. मुलांचं करायचं, जॉब पण सांभाळायचं, घर पण सांभाळायचं असले ना, दोघांना करावं लागतं नवरा बायकांना. तर चाललो आम्ही. प्रत्युषाला सर्दीमुळे स्ट्रोलरमध्ये झोपायला इझी वाटत आहे तर ती झोपलेली आहे, आणि इथे आला प्रज्योत. लवकर आलो म्हणून खुश आहे तो. तो तर आला लवकर, आणि आता रात्र झालेलं आहे. चिवड्यांचं 15-20 मिनिटाचं काम जे होतं ते आत्ता करावं लागलं, म्हणजे एवढंच काम एकटे असताना असं काय हार्डवर्क वाटत नाही. आता दोघं प्रज्योत प्रत्युषा त्यांना सर्दी वगैरे आल्या असल्यामुळं, आणि तेच 15-20 मिनिटं संगमेशनं खूप हेवी जात आहे आता, कारण प्रत्युषा सर्दी तिला त्रास करत आहे आणि झोप येत आहे, रडत आहे मस्त ती. मग तिला हे ते पॉपकॉर्न बनवून घेऊन गेलेत, टी व्ही दाखवत आहेत, आत घेऊन गेलेत तिला. आणि प्रज्योत तर लवकर येऊन काही केला नाही, उगी असंच टाइमपास केला, आणि आता बिझी आहे तो पण त्यांच्यासोबत दोघांसोबत. तर हे चिवडा जास्त झाले मी म्हणलेच होते, म्हणजे याच्यात शेंगा पोटाणी बाकीचे सगळे सामान घातल्यावर जास्त होतील म्हणून, तसंच झालं. फिरवता पण येत नाही म्हणून मी दोन्हीमध्ये ट्रान्सफर केले त्याच्यामध्ये, आणि ते मधले जे आहेत पोहे चिवडा आहेत, आणि साखर घातले होते मी आधी, मग मीठ घातले. तुम्हाला वाटत असेल किती साखर ओतत आहे, सॉरी मीठ ओतत आहे असं वाटत असेल तुम्हाला, पण ते साखर होतं साखरेवर. ह्याला पोहे चिवडाला थोडं कमी घातले. तर हे तरी झाले इझी वर्क. तर आत्ता वाटायला लागलं आहे घरात वास वगैरे सुटलेला आहे, दिवाळी चालू झाली असं वाटत आहे. तर वीकेंड आलं की मग अजून जास्त वाटतं. चला उद्याचं काय प्लॅन आहे बघूया काय काय होतं आहे.